कोरोनाच्या संदर्भामध्ये आज अनेक यंत्रणा काम करत आहेत, अगदी शहरापासून ते केंद्रापर्यंत वेगवेगळ्या स्तरावरती सर्वच अधिकारी कर्मचारी डॉक्टर नर्सेस हे प्रत्येकजण आज काम करत आहे. पुणे महानगरपालिकेच्या या सगळ्या यंत्रणेमध्ये आज वर्ग 1 ते वर्ग 4 याच्यामध्ये साधारणतः 9.5 ते 10 हजार आज अधिकारी आणि कर्मचारी काम करतायत. आणि या सर्वांना या संकटाच्या काळामध्ये आज आपल्या स्वतःची पर्वा न करता ही सर्व मंडळी काम करतायत. आज म्हणून महापालिका म्हणून आज आम्ही निर्णय घेतला की या सर्व कर्मचाऱ्यांना एक सुरक्षा कवच आपण दिलं पाहिजे. काम करताना त्यांचा आत्मविश्वास त्यांना प्राप्त करून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणूनच जर या सगळ्या काळामध्ये जर काही अनुचित प्रकार घडला, या कर्मचाऱ्यांमध्ये अधिकाऱ्यांमध्ये जर काम करत असताना कोरोनाच्या संसर्गामुळे किंवा या कामाच्या या सगळ्या मोहिमेमध्ये जर काही एखाद्या कर्मचाऱ्या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला तर महापालिका त्याला 1 कोटी रुपये त्याच्या कुटुंबियांना आता देणार आहे. शिवाय हे करत असताना जर त्या कुटुंबियाचा त्यांचा कोणी वारसाला महापालिकेच्या सेवेमध्ये सामावून घेण्याचाही निर्णय या ठिकाणी झाला आणि जर त्यांची इच्छा तशी नसेल तर 1 कोटी रुपये त्या कुटुंबाला दिले जातील, अन्यथा 75 लाख रुपये आणि त्यांच्या वारसांना महापालिकेमध्ये नोकरी देण्याचा निर्णय आज आम्ही महापालिकेच्या वतीने घेतलाय. आणि मला असं वाटतं की या सगळ्या याच्यामध्ये काम करत असताना आज या सर्व लोकांच्या पाठीशी उभं राहणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं, त्यांना काम करताना त्यांचं मनोधैर्य वाढावं म्हणून आम्ही हा सगळा आज निर्णय घेतलाय. मला निश्चितच हा निर्णय करताना एक वेगळ्या प्रकारचं समाधान या निमित्तानं होत आहे.